तर हा बघा मित्रांनो, उबोटा ट्रॅक्टर ऊस फोडण्यासाठी थोरल्या भावाच्या घरी आहे हा. कसा मादान थोरल्या भावाचा मुलगा आणि हा उबोटा ट्रॅक्टर त्याने घेतलेला, आता ह्या वर्षीच घेतला येणार. इकडे एक ट्रॅक्टर आहे, ह्याचं तू काय, ह्याचं नुसतं ऊस पडायचं झालं पडायचा. कुबोटा वे म्हणते, उबोटा कुबोटा ट्रॅक्टर, कुबोटा उबोटा ना हो, कुबोटा ट्रॅक्टर. इकडे ट्रॅक्टर आहे बघा, सर्व ट्रॅक्टरांचे साहित्य हाऊस फोडण्यासाठी कुबोटा ट्रॅक्टर हा सर्व कामासाठी, खाते वगैरे वाढण्यासाठी ट्रॅक्टर. तेव्हा तिकडं नांगरणीच ती फांदण्यासाठी, हे तर तुम्ही पाहिले आपल्या थोरल्या भावांचे घर. या ठिकाणी दुसऱ्या एका ट्रॅक्टरला जोडायचे वस्तू आहे बघा, पेरायचे पण आहे, ते आपण पाहूया. आता हे बघा, हे कशाचं यंत्र आहे रे? हा लोटा विटर, ही मला नाव पण माहीत नाही ती, ही लोटा विटर. ह्यानं काय करते लोटा विटरनं? रोटा रोटा विटर, लोटा विटर नाव. आणि हे बघा पेरायचं यंत्र, ट्रॅक्टरला जोडून हे पेरणी करायचं यंत्र. ही पण एक आहे पेरण्याचंच यंत्र. तो बघा तो निघालाय तो अथर्व समाधानचा मुलगा, म्हणजे माझा नातू, थोरल्या भावाचा नातू. आता रो इकडे बघ, व्हायच व्हायच हाय कर. हां हे बघा इकडे नांगरायचं यंत्र. हा बघा आहे गोबर गॅस, हे बघा मोठाच्या मोठा उकरडा, ह्याच्यातून तो मग ह्याच्यातनं शान भरून गॅस तयार होतो. ते बघा शान भरायची टाकी, ह्याच्यात शान भरते, ते हलवून हलवून ह्याच्यात गॅस तयार होतो. या ठिकाणी हा गोबर गॅस वेला गुरांचा आहे. या ठिकाणी बरेच गुरे आहेत, गाया म्हस्र वगैरे. तर मस्त असा परिसर, संपूर्ण परिसर बघा हिरवा गार आहे. गोरेगाव, गोरेगावमध्ये आहे. आला तर ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा, नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके बाय, धन्यवाद.